सर्व धर्माचं प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या सैलानी बाबा अस्थायी समितीमधील वाद आणखी उफाळून समोर आला आहे. अस्थायी समितीच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीनंच आर्थिक व्यवहार व्हावेत असं ट्रिब्युनल न्यायालयाचा आदेश असताना बुलढाण्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेनं फक्त अध्यक्षांच्या स्वाक्षरीच्या व्यवहारावर सैलानी बाबा अस्थायी समितीचे सचिव यांनी आक्षेप घेत समिती अध्यक्ष, वक्फ बोर्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेंट्रल बँक यांच्याकडून न्यायालयाचा अवमान होत असल्याचा आरोप केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची प्रसिद्ध दर्गा असून या दर्गावर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनासाठी येतात. शिवाय दरवर्षी होळीनंतर मोठी यात्रा येथे भरते. या यात्रेत लाखो भक्त येथे दाखल होतात. यावर्षी 112 यात्रा असून 25 मार्च रोजी संदल निघणार आहे. या ठिकाणी या दर्ग्याचं नियोजन वक्फ बोर्ड अंतर्गत अस्थायी समितीकडून केल्या जात आहे. या अस्थायी समितीमध्ये एकूण 6 विश्वस्त आहेत. अस्थायी समितीचा कारभार नियमानुसार विश्वस्त यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या संमती घेऊन ठराव घेऊन कारभार चालवला पाहिजे. मात्र अध्यक्ष विश्वस्त यांना विश्वासात न घेता दबंगगिरी करत मनमानी कारभार चालवतात असा आरोप विश्वस्त करत आहेत. दरम्यानच्या काळात सचिव अहमद हामिद यांना कोणतीही सूचना न देता वक्फ बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार काढण्यात आले होते. त्यावर सचिव अहमद हामिद यांनी वक्फ बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावर आक्षेप घेत ट्रिब्युनल न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर ट्रिब्युनल न्यायालयाने निकाल लागेपर्यंत जैसे थेचे आदेश दिले. पूर्वीप्रमाणे अध्यक्ष आणि सचिव यांच्या स्वाक्षरीने बँकेत व्यवहार करावे असा आदेश देत ट्रिब्युनल न्यायालयात प्रकरण सुरू आहे. असे असताना बुलढाणा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेने फक्त अध्यक्षांच्याच स्वाक्षरीने व्यवहार मंजूर करीत असल्याचा आरोप सचिव अहमद हामिद अहमद कादर यांनी केला आहे. याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांशी विचारले असता वक्फ बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आम्हाला विभागीय अकोला शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापकांनी सांगितल्याने आम्ही व्यवहार सुरू केल्याचे बुलढाण्याचे व्यवस्थापक दिलीप कुमार सांगत आहेत. ट्रिब्युनल न्यायालयाचा आदेश मोठा की वक्फ बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश मोठा विचारल्यावर मला कायद्याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिलीप कुमार यांनी दिली आहे. मात्र अध्यक्ष व सचिवांच्या स्वाक्षरीने व्यवहार केल्याने ट्रिब्युनल न्यायालयाचा आदेश असताना बँक प्रशासन फक्त अध्यक्षांच्याच स्वाक्षरीने सुरू करणे हा एका प्रकारे न्यायालयाचा अपमान असल्याचा आरोप अहमद हामिद यांनी केला आहे. सचिव पदावर काम करत आहे. त्या काम करण्यामुळे बाबत मी त्यांना मला काढून टाकला होता म्हणून मी कोर्टात गेलो. कोर्टानं हायकोर्टात ट्रिब्युनल कोर्टानं मला स्टे दिला. काही ऑर्डर जे आहे गलत ऑर्डर आहे त्यांना मला स्टे दिला. स्टे देऊन ते काही तारखा चालल्या, तारखामध्ये ते ट्रिब्युनलनं पुन्हा ते सचिवला टेम्पररी रिलीफ दिला. बाबा तुम्ही स्वतः अब्दुल हमीद अब्दुल कदीर डे टू डे काम करा, मेजर फायनान्स करू नका असा मला कोर्टानं हायकोर्टानं आदेश दिला. नंतर हायकोर्टानं ट्रिब्युनलमधील केस पाठवली. ट्रिब्युनलनं हे सांगितलं की वक्फ बोर्डाला त्यांचा कानूनी कारवाई इन्क्वायरी करून यांना निर्णय द्यावा. ते निर्णय ना देता त्यांना सिंगल अकाउंट ओपन केला. बँकेचा जॉईंट अकाउंट होता, ते सिंगल अकाउंट ओपन केला अध्यक्ष नावानं. नंतर मी बँकेत गेलो, त्यांच्याकडून कापी घेतली. ते नंतर ट्रिब्युनल कोर्टमध्ये गेलो, तिथे दाखवला कोर्ट वकिलाने की बाबा असा असा ऑर्डर झालेला आहे सिंगल साईननं, ते अकाउंट ओपन झाला. ट्रिब्युनल कोर्टानं तुरंत मला एसटी दिला. ते एसटीची कॉपी मी सेंट्रल बँकेमध्ये दाखल केली, त्याची उशी घेतली. नंतर अजून फरवरीमध्ये फरवरीच्या महिन्यामध्ये अजून सीओनं वक्फ बोर्डाचे अधिकारीनं अजून सिंगल सहीची ऑर्डर केली आणि खाता ओपन केला. वक्फ बोर्ड हमने हमारी हायर अथॉरिटी को पूछा, ऐसा ऑर्डर आया, उन्होंने हमें ऑर्डर कर दिया, ठीक है ओके, हम पेमेंट कर रहे हैं. लीगल मैटर न तो हम जानते हैं, हम एक्सपर्ट हैं. वो हमें जो एडवाइस किया हमने हम नहीं बता सकते क्योंकि हमने परमिशन लेके चालू कर दिया. अच्छा, कौन बड़ा, हम एक न तो लीगल एक्सपर्ट है न लीगल हमें जानकारी.